रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वारसा जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय आणि प्रेरणादायी काम करणारे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील ASC महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी झाला. स्वतःचा आणि कुटुंबाचा विचार न करता कर्मवीर अण्णांनी समाजासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर शिक्षणाची पंढरी निर्माण झाली. अशा महान कर्मवीर अण्णांची प्रेरणा घेऊन त्यांच्या कार्याचा वारसा पुढे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून लोकनेते रामशेठ ठाकूर स्वतः कार्यरत असून दुसऱ्यांनाही ते प्रेरित करत असतात. त्यांच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेच्या अनेक विद्यालयांच्या इमारतींची उभारणी झाली असून त्यांचं योगदान समाजाला प्रेरणादायी ठरलंय. मोखाडा विभाग अतिदुर्गम असेल तरी या भागातील विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लक्ष केंद्रित केलंय. त्यानुषंगानं या ठिकाणी महाविद्यालयीन विज्ञान विद्यार्थ्यांकरिता 2.5 कोटी रुपये खर्च करून 2 मजली इमारत उभारली जाणार आहे. या इमारतीत आधुनिक लॅबोरेटरी, ग्रंथालय, सेमिनार हॉल, लेक्चर हॉल आणि इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी सतत सर्वस्वी योगदान देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या इमारतीच्या उभारणीसाठी 1 कोटी रुपयांची भरीव देणगी ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या वतीनं देण्याचं जाहीर केलं होतं. त्यातील 50 लाख रुपयांचा धनादेशही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपूजनाच्या मुहूर्तावर संस्थेचे उपाध्यक्ष भगीरथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी शिंदे यांच्यासह सर्व उपस्थित रयत सेवकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले. सामाजिक अंतर नियमांचं पालन करून झालेल्या या कार्यक्रमास प्राचार्य डॉ जे.जी. जाधव, ठेकेदार संतोष चौथे, महाविद्यालय स्थानिक समिती सदस्य कुणाल लाडे, संस्थेचे इन्स्पेक्टर संजय मोहिते, PRO बाळासाहेब कारंडे, प्रशांत पाटील, डॉ यशवंत उलवेकर, उपप्राचार्य संदन शिव, जे.बी. वारघडे, संतोष जाधव, अमोल ममल्या, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.